हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोली फॅशन वर्क। आज आपण सहावारी साडीपासून वन पीस कसा करायचा ते बघणार आहोत। इथे मी डीप नेक घेतलेला आहे, तर डीप नेकचं सुद्धा मी कटिंग तुम्हाला सांगणार आहे। तर बघूया आपण याला काय काय लागतं। सीझर जी आपण नेहमीच घेतो, सहावारी पूर्ण साडी आपली, त्यानंतर अस्तर 6 मीटर, टेप आणि चॉक। सगळ्यात आता इथे सगळ्यात पहिलं आपण मार्किंग करून घेणार आहोत शोल्डरसाठी। शोल्डर मी 6.5 घेत आहे। जर तुमचं शोल्डर ब्रॉड असेल तर तुम्ही 6.5 घ्या, आणि जर कमी असेल तर तुम्ही 5.5 सुद्धा घेऊ शकता। जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच तुम्ही आर्महोलचं मार्किंग करून घ्या। म्हणजे शोल्डर जर 6.5 असेल तर आर्महोलसुद्धा 6.5, 5.5 असेल तर 5.5। जे डीप नेक असतात म्हणजे 10, 11, 12 यासाठी आपण शक्यतो 5.5 शोल्डर घेतो। इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे, ही लाईन मी ड्रॉ करत आहे। माझी चेस्ट आहे 36 आणि वेस्ट आहे 33। आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे। चेस्टचा 4th भाग प्लस 2 इंच म्हणजेच 9 + 2 इंच 11 ही लाईन ड्रॉ करून घ्या। यानंतर शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची आपल्याला टाकायची आहे, तर त्यात प्लस 1 इंच घ्या। म्हणजे 15 जर असेल तर त्यात प्लस 1 इंच 16 असं तुमचं हे मार्किंग आलं पाहिजे। यानंतर इथे वेस्टचं मार्किंग करा। वेस्टचा 4th भाग प्लस 2 इंच, 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल मार्जिनला। ही लाईन आपल्याला आता ड्रॉ करून घ्यायची आहे। आता आपण मुंड्याचा आकार देणार आहोत 1 इंचावर आणि त्यानंतर 1.5 इंचावर। मागचा मुंडा 1.5 इंचावर येईल आणि पुढचा 1 इंचावर। हे 2 भाग आहेत, मी आता हे कट करून घेत आहे। इथे सुद्धा कट करून घ्या। पुन्हा मी दाखवते, पूर्ण उंची प्लस 1 इंच शोल्डर आर्महोल, चेस्टचा 4th भाग प्लस 2 इंच, वेस्टचा 4th भाग प्लस 2 इंच आणि हे आपलं कम्प्लीट डायग्रॅम। असा हा तुमचा पार्ट दिसायला पाहिजे। पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्या। हा आपला पुढचा भाग आणि मागचा भाग झालेला आहे कम्प्लीट। इथे मी माझा बॅकनेक 10 इंच घेणार आहे। हा माझा फ्रंट, फ्रंटचा मुंडा कायम आत असतो लक्षात ठेवा, आणि हा माझा बॅक। आपल्यासाठी आपण मार्किंग करून घ्यायचं आहे, तर असंच मी माझ्या साडीवर सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे। साडीवर ज्यावेळी तुम्ही कटिंग करता त्यावेळी एक्स्ट्रा भाग थोडा ठेवून घ्या। उरलेला एक्स्ट्रा भाग आपण नंतर कट करू शकतो, पण कमी पडलं तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो। हा मी 1 भाग काढून घेतला। आता हा दुसरा जो माझा बॅक पार्ट आहे तो या पद्धतीने मी दोन्ही भाग माझे कट करून घेतलेले आहेत। आता जो 15 भाग आहे तो मी माझ्या स्लीव्हसाठी वापरणार आहे। इथे तुमच्या स्लीव्हची पूर्ण उंची प्लस 1.5 इंच पहिला मार्किंग करून घ्या, त्यानंतर मुंडा, त्यानंतर इकडे 1 इंच स्वतःकडे आणि इकडे 2.5 इंच, तिथून 1 इंच आत घ्या आणि हे 2 पॉईंट्स जॉईन करून घ्या। त्याचा सेंटर काढा, 1/2 इंच वर घ्या आणि हे जोडून घ्या। ह्याला आतला पण आकार देऊन घ्या। इथे शेवटचं तुमचं जे फिटिंग आहे त्यात प्लस 2 इंच घेऊन खालच्या भागाला मेजर करायचं। हे असे मी 4 फोल्ड केलेले आहेत। इथे मी 2 भाग वेगवेगळे करून घेत आहे। इथे आतला आकार देऊन घ्या।
हे झाले आपले दोन स्लीव्स। हा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट आणि ह्या स्लीव्स। आता स्कर्टचं आपण कटिंग बघणार आहोत। यासाठी मी चार फोल्ड घेतलेले आहेत, प्लस चार फोल्ड नंतर मी ह्याला पुन्हा फोल्ड करून आठ भागात डिवाइड केलेला आहे। ही अशी मी तिरपी घडी घातलेली आहे उरलेल्या अस्तरची, म्हणजे जवळजवळ हे 5 मीटर अस्तर आहे माझं, त्याची मी अशी तिरकी घडी घालून घेतलेली आहे। पुन्हा बघून घ्या, इथे मी माझ्या वेस्टचा 8वा भाग प्लस 1 इंच किंवा 1/2 इंच तुम्ही घेतला तरी चालेल, वेस्टचा 8वा भाग प्लस 1/2 इंच घ्या। त्यानंतर इथून पूर्ण उंची जेवढी आहे तेवढी मेजर करायची आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं। आता 36 ही माझी उंची आहे कमरेपासून खालीपर्यंत। हे कट करून घेऊन आपल्याला इथे जोड लावावे लागतील। हे जोड मी इथे लावून घेत आहे। शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची ही पूर्ण उंचीमधून मायनस करून जी उंची येते ती तुमच्या स्कर्टची किंवा लोअर पार्टची उंची येते। या पद्धतीने मी जोड लावून घेत आहे, पूर्ण उंची मायनस शोल्डर टू वेस्ट ही लेंथ त्यात मायनस करून घ्या। हे स्टिच करून घ्या। या पद्धतीने मी माझा बॉटम फिनिश करून घेतलेला आहे, त्याचसोबत मी इथे जोडसुद्धा माझे कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि जे माझे साईड मार्जिन आहे तीसुद्धा मी इथं फिनिश करून घेतलेली आहे माझ्या मेजरमेंटनुसार। इथे मी दाखवत आहे साईड मार्जिन। नंतर हा माझा वेस्ट पार्ट। आता हे उरलेलं माझं जे साडीतलं फॅब्रिक आहे ते सगळं फॅब्रिक मी घेतलेलं आहे चार फोल्ड करून। जवळजवळ हे तुमच्या वेस्टच्या चौपट फॅब्रिक असायला पाहिजे। ही माझी पूर्ण उंची 41। अस्तर कायम आपलं उंचीपेक्षा थोडंसं कमी असतं। इथे मी माझा फ्रंट पार्ट तयार करून घेतलेला आहे, त्याला मी डार्ट्स दिलेले आहेत, साईड डार्ट आणि सेंटर डार्ट, जेणेकरून माझं फिटिंग व्यवस्थित बसेल, मला कफची गरज लागणार नाही। हा माझा बॅक पार्ट डीप नेकचा आणि हे माझा स्कर्टचा पोर्शन। इथे मी मॅक्सिकन स्कर्टसारख्या प्लीट्स घातलेल्या आहेत। या अगोदर मी मॅक्सिकन स्कर्टचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात तुम्ही बघू शकता प्लीट्स कशा घालायच्या। त्याची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। या पद्धतीने मी माझा खालचा लोअर पोर्शन तयार करून घेतला। त्यानंतर मी स्लीव्स जॉईन करून घेतले अप्पर पोर्शनला आणि उरलेला भाग मी त्याला पूर्ण जॉईन करून घेतलेला आहे। असा हा माझा ड्रेस इथे कंप्लीट झालेला आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।